हॅलो हॅलो कोण दवाखान्यात लागलाय का डॉक्टरांच्या? हो हो बरोबर. हा नमस्ते, आहेत का डॉक्टर का गेले? नाही आज नाही आहेत डॉक्टर. निर्जळी बोलतीये. हा बोला ना. मग हा मी मिसेस निर्जळी बोलते, उपास आहे. निर्जळी उपास आहे. हा मी येऊन गेले होते, आहे डॉक्टरांना माहिती आहे मी रेग्युलर पेशंट आहे, म्हणजे सतत काहीतरी होत असतं मला. अच्छा अच्छा बोला की. अहो काय नाही, कधी येतील मग डॉक्टर? तुम्ही कोण बोलताय? तुम्ही बाहेरचे तिथं बसतात खुर्ची तडे पेंग ते का? रिसेप्शनवर असतो. हा बरोबर. पण अहो मी ना ते डॉक्टरांचं फॉलो करते ना, म्हणजे डॉक्टरांचं म्हणजे ते डॉक्टर सुशिक्षित नाहीत का? हो हो. हा त्यांचं ते मी डायट फॉलो करते ना, इतका 55 मिनिटात ना बुक्का पासून तट्टा वट्टा करते सगळं पाठ. म्हणजे कसं की मी ऍडिक्ट झाले ना त्या डायट प्लॅनला की यु नो. पण मला आता काय झालं, उपवास असल्यामुळे मी निर्जळी बोलते, कळलं का? मी ओळखलं तुम्हाला. हा थँक्यू थँक्यू सर. काय झालं माहिती का, उपवास असल्यामुळे ना आज नाही डॉक्टर नाही आज. अहो संकष्टी असल्यामुळे ना इतकं खाणं झालं ना सकाळपासून. पण सारखं भूके कसला खातो तुम्ही? अहो मी निर्जळी आहे ना. काय झालं, आज सकाळी पहिल्यांदा मी बटाटा वेफर्स खाल्ले, बटाटा चिवडा खाल्ला, त्यानंतर साबुदाणा चिवडा खाल्ला, त्यानंतर 2-3 केळी घेतली आणि खाल्ली ती मी घेतली म्हणजे फक्त. आणि अहो मॅडम मॅडम नाही सर, ऐकून तरी घ्या तुम्ही. डॉक्टरांचा डायट प्लॅन आता नेहमी येतं की तसं फॉलो करा ना तुम्ही. नाही नाही कशाला करता एवढं? अहो असं कसं, भुकेचं फिलिंग येतं ना दर 2 तासांनी मला. आणि फिलिंग डॉक्टरांनी सांगितलंय की जेवायचं नाही म्हणून. अहो पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का माझा, डॉक्टर काय म्हणाले की ते तुम्ही करा, पण तुम्ही हे पण करा ते पण करणं ते पण सगळं कसं करायचं एकटीनं? ऑलरेडी मला सगळं सासूबाई सासऱ्यांचं सगळं करून सगळं करायचं असतं. तुम्हाला काहीतरी त्यांनी विशेष सांगितलं असेल ना केव्हा केव्हा काय काय करायचं? परत मिस्टरांचं करायचं, सकाळी उठायचं, रात्री झोपाय, म्हणजे सगळ्या गोष्टी ना माझ्यावर जबाबदारी पडली. करायचं म्हणजे तुम्ही तुमचं करा की म्हणजे डायट प्लॅन मान्य आहे, पण मग तुम्ही अजून सांगताय की जसं काय सगळ्यांचं तुम्हीच जवळपास. अहो तसं फालतू विनोद वगैरे करू नका तुम्ही. काय होतं माहितीये का, खरं ते सांगतोय तुम्हाला. आता डॉक्टर जे सांगतात ते मी काय सांगणार, डॉक्टरांनी सांगितलं. असं काय बोलतोय तुम्ही? 9 वाजेनंतर फोन करा सकाळी, डॉक्टर पण येतील 10-11 वाजता. अहो असं नाही लेक्चर, मला काहीच प्रॉब्लेम नका सांगू, डॉक्टरांना सांगा उद्या फोन करा तुम्ही. अहो पण मी 55 मिनिटात म्हटलं सगळं संपून टाकते तरी सुद्धा तुम्ही मला सांगितलं डॉक्टरांनी. आता पोटात खूप पेन्स होतात, पेन्स दुखतंय पोटात. हो ना तुम्ही काय खाऊ नका ना आता एवढं दिवसभर. अहो असं तुम्ही बोलू नका म्हणजे. सॉरी हो, पण तुम्ही असं करा फोन ठेवा आणि उद्या फोन करा. अहो असा फोन ठेवून आपल्याला बोलता कसं येणार मग? माझ्याशी कशाला बोलताय तुम्ही? डॉक्टरांना कॉल करा की उद्या. साबुराव बोलतोय FM मधून. नाशिकला फोन लागलाय ना? आणि नाशिकहून पत्र आल्यामुळे स्पेशली मी तुम्हाला आज कॉल लावलाय. धन्यवाद धन्यवाद. मी बाबूराव बोलतोय. हॅलो. हा रणदीप बोलतोय. हा तुमचे ते पॉम्पलेट वाचलं जाहिरातीच. हा बोला. तुम्ही ते दिवाळीच हे करताय ना त्याचे ऑर्डर साठी? आकाश दिव्यासाठी. हा पोस्ट करताय का? कोल्हापूरला पोस्ट करताय? कोल्हापूरला उघड आहे. केवढ्या मोठ्या आहेत ते गाडीवरनं? कसं म्हणजे गाडीतून? गाडीवरनं नाही येणार. हा स्पेशल गाडी. अच्छा स्पेशल म्हणजे कशाची आहे ते? स्पेशल गाडी कशासाठी करायला लागेल? हॅलो.
हा क्या रेट काय आहे? रेट 250 पासून आहे. पण 250 रुपये म्हणजे महाग वाटते हो. नाही सगळं महाग झालंय. कशाचे बनवता तुम्ही? ह्या काड्या असतात ना आपल्या बांबूच्या बारीक काड्या. त्याला बांबू लावलेला असते काय आतून? बारीक काड्या असतात, बांबू नसतो. बांबू खूप मोठा होतो. हा मोठा बांबू वाटतो 250 म्हणजे. हॅलो, चुरमुरेचं करता ना? कोण बोलतोय? कोण बोलतोय? रणदिवे. तुम्ही अॅडवर्टाइज कुठे वाचले म्हणला? ते ह्याच्यावर आले, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आले. हा काय साधारण कशा कशाचे बनवतात ते? साड्याचे असतात. चुरमुरे लावतात त्याला? चुरमुरा कागद मिळतो वेगवेगळ्या रंगाचा. आपल्या हवे ते रंगाचे मिळू शकतात? मिळू शकतात. साधी ऑर्डर द्यावी लागते. पण चुरमुरे तर पांढरेच असतात ना? शंका. हो कागद असतो, चुरमुरा कागद. हा हा हा. म्हणजे पूर्वी ह्याला लावायचे ते काय पतंग वगैरे उडवत होता ना, आम्ही उडवायचो ना त्याला. मग पतंगाचा कागद म्हणा ना सोप्या भाषेत. पण त्याचं नाव चुरमुरा कागद असतो ना. हा पण त्याचं चुरमुरा कागद असं कसं काय नाव आहे? माहित नाही, पहिल्यापासून आम्ही ऐकलंय त्याप्रमाणे आम्ही असं म्हणतोय त्याला. हा नाही म्हणजे त्याचा चुरमुऱ्याचा आणि त्याचा काही संबंध असेल असं वाटतं? त्याचा काही संबंध नाही, चुरमुऱ्याशी काही संबंध नाही. पण त्या कागदाचं नाव चुरमुरा कागद असतो. आणि ते खाता पण येते ना भेळसारखं चुरमुरीचं सारखं? नाही. त्याला खाली काय लावता तुम्ही? खाली त्याला कागदाच्या दुर्मुळे असतात. हा ती जर सजावट हवी असेल तर प्रमाण करून देतो. आरसे किंवा फुलं लावून. आरसे लावून देणार त्याला? हो, छोटे आरसे असतात ना तसे. तोंड दिसते का त्याच्यामध्ये? हॅलो हॅलो. आकाश दिव्याला आरसे कसे कोणी लावते काय? आता पण लावलेत काय कोणी? हॅलो. हो लावतात की सजावटीसाठी लावतात. हा रणदिवे बोलतोय मी. हो हो सांगितलं की तुम्ही. काय रणदिवे? नाही नाही, तुम्ही या बघा तुम्हाला कुठल्या साईजचा हवाय, काय रेंज पर्यंत हवाय ते बघा. डबल एक्सेल आहे? हॅलो. त्यामध्ये तसं नसतं डबल एक्सेल वगैरे असं काही. तुमच्या वरती असतं काड्या आम्ही दिल्या तर? त्या काड्यांचं आम्ही करून देतो. तुम्ही काड्या दिल्यात तर? कारण आमच्याकडे खूप आहेत काड्या, म्हणजे ते आम्ही करत असतो ना. काड्या नव्हे म्हणजे आम्ही आमच्याकडे पण ते चालू असते ना काही, त्याचं वेस्टेज काड्या आहेत. हा म्हणजे तुम्हाला काड्या करायची? काड्या कशातल्या आहेत काड्या? अहो खराटा ना, आमच्या नारळाचं झाड आहे. अच्छा बरं, चुरमुरे कसे डझन आहेत? हॅलो. कसे किलो आहेत चुरमुरे? हॅलो. आणि शेंगदाणे पण द्या पाव किलो. आपल्याकडे अकाश दिवे असतात आणि फराळाचे पदार्थ. मी बाबूराव बोलतोय,